हरिओम श्रीराम अंबज्ञ। मी योगेंद्र सिंह चौधरी हरिओम श्रीराम अंबज्ञ मी योगेंद्र सिंह चौधरी मोतीलाल नगर उपासना केंद्र गोरेगाव पश्चिम। मी बापूंकडे 2000 सालापासून यायला लागलं। असे बापूंचे मला खूपच अनुभव आलेले आहेत, त्यातला एक मी अनुभव आपल्याशी शेअर करू इच्छितो। ऑगस्ट 2016 गोष्ट आहे। मी अंधेरीहून गोरेगावला ट्रेनने येत होतो। गोरेगावला उतरल्यावर मला असं जाणवलं की गोरेगावला उतरल्यावर माझं पाकिट चोरीला गेलं। तर मला असं जाणवलं की आता पाकिट चोरीला गेलं। मग सर्वप्रथम माझ्या पाकिटात आधार कार्ड, ड्रायविंग लायसन्स, ATM कार्ड आणि बापूंचा हस्तस्पर्श केलेला फोटोही होता। तर सर्वप्रथम मी आधी माझ्या ATM कार्ड ब्लॉक केले। नंतर मी अंधेरी रेल्वे पोलीसमध्ये कंप्लेंट नोंदवली पाकिट हरवल्याची, आणि मनापासून बापूंना प्रार्थना करत होतो की बापू मला तो सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझे कार्ड डॉक्युमेंट्स आणि बापूंचा हस्तस्पर्श केलेला फोटो तो हवा होता मला। मी बापूंना प्रार्थना करत होते की बापू काही असो मला तो फोटो मिळू द्या। आणि त्याच्यामध्ये माझे कॅश पण होते, 400-500 रुपये कॅश होते। 4-5 दिवसानंतर मला एक अननोन व्यक्तीकडनं फोन आला। त्यांनी माझं नाव आणि ॲड्रेस कन्फर्म केलं। तर मग ते मला त्यांनी सांगितलं की बाबा तुमचं पाकिट मला मिळालं आहे। तर त्यांनी मग त्यांच्याकडे माझा फोन नंबर आणि सर्व होतं डॉक्युमेंट्समध्ये लिहिलं, म्हणून त्यांनी मला कॉल केला। मग ठरल्याप्रमाणे आम्ही अंधेरीला भेटलो आणि त्यांनी मग मला ते पाकिट परत केलं। तर पाकिटात मला सर्वात आधी आतुरता होती की मला माझ्या बापूंचा फोटो हवा होता, कारण की त्यांनी तो हस्तस्पर्श केलेला फोटो पाहिजे होता। आणि पाकिट भेटता क्षणी मी आधी बघितलं की बापूंचा तो फोटो मला मिळाला आणि माझे सर्व डॉक्युमेंट्स माझे लायसन्स, आधार कार्ड सर्व त्यातल्यात सर्व होतं, ATM कार्डसुद्धा होतं। हे सर्व बापूंच्या कृपेमुळे शक्य झालं। हरिओम श्रीराम अंबज्ञ।